नमस्कार मागील काही काळामध्ये सद्य राजकारणावरती भाष्य करणारे जे काही एपिसोड अभिव्यक्तीवरती बनवले आपण त्यातील प्रत्येकामध्ये मी एक गोष्ट सगळ्यांना नेहमीच आणि अतिशय जोर देऊन सांगितली होती या ले ले की या येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी पुन्हा येणार की नाही दिल्लीच्या सत्तेवरती याचा निर्णय महाराष्ट्राच्या भूमिकेवरती ठरणार आहे ते ऐकल्यावरती अनेकांनी त्या खाली कमेंट केलेल्या आहेत त्या एपिसोडच्या खाली की असं कसं काय होऊ शकतं देशात इतकी राज्यं आहेत आपल्या मग केवळ महाराष्ट्रच महत्त्वाचा कसा काय वगैरे वगैरे आज त्याबाबत अधिक सविस्तर बोलूया म्हणजे माझ्या त्या प्रतिपादनाचा अर्थ सगळ्यांच्या लक्षात येऊ शकेल बघा भारतीय जनता पार्टीची आणि मोदींची सर्वाधिक ताकद कोणत्या राज्यांमध्ये दोन हजार एकोणीसला म्हणजे मागच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला होती तर उत्तर प्रदेश मध्य प्रदेश गुजरात बिहार राजस्थान झारखंड दिल्ली छत्तीसगड हरियाणा उत्तराखंड हिमाचल प्रदेश ही ती सगळी राज्यं आहेत की जिथून मोदींना मोठं समर्थन मिळालं होतं या सगळ्या राज्यांमधील म्हणजे यू पीमध्ये ऐंशी जागा बिहारमध्ये चाळीस गुजरातमध्ये सव्वीस मध्य प्रदेशात एकोणतीस राजस्थानात पंचवीस झारखंड चौदा छत्तीसगड अकरा हरियाणा दहा दिल्ली सात उत्तराखंड पाच आणि हिमाचल चार या सगळ्यांची मिळून एकूण टोटल किती होते तर दोनशे एक्कावन्न सगळ्या जागांची मिळू म्हणजे या अकरा राज्यांमधील लोकसभेच्या सगळ्याच्या सगळ्या जागा जरी मोदींनी किंवा भाजपनी जिंकल्या तरी त्यांची संख्या होते दोनशे एक्कावन्न प्रत्यक्षात तसं होत असतं का होणार आहे का यात महाराष्ट्राचं नाव मी मुद्दा म्हणून बाजूला ठेवलं आहे त्यावर आपण नंतर बोलू आता मागील खेपेस या राज्यांसमधून सगळ्या राज्यांमधून मोदींना जितकं समर्थन मिळालं होतं तितकंच किंबहुना त्यापेक्षा अधिक मिळालं तरच मोदी पुन्हा सत्ता स्थापन करू शकतात ते आपकी बार चारस पार वगैरे ते सगळं जाऊ द्या ते निवडणूक स्ट्रॅटेजीचा प्रचाराचा एक धूर्त भाग असतो प्रत्यक्षामध्ये त्याला काही ठोस आधार नसतो बहुमत वगैरे वगैरे तर आम्हाला मिळणारच आहे आम्ही त्याचा विचार करीतच नाही आम्हाला त्यापेक्षा खूप पुढे म्हणजे मागे राजीव गांधींनी जितक्या जागा मिळवल्या होत्या त्यापेक्षा अधिक मिळवायच्या आहेत असं या आपकी बार चारसो पारमधून मोदींना दाखवून देण्याचं द्यायचं असतं पण प्रत्यक्षात जमिनी वास्तव काय आहे परिस्थिती काय दर्शवते प्रत्यक्षातली खुद्द उत्तर प्रदेशमध्ये मागील खेपेस मिळवलेल्या सगळ्या जागा राखणंसुद्धा मोदींना अवघड आहे समाजवादी पार्टी आणि काँग्रेस पक्षाची तिकडे आघाडी झाल्याने मागच्या वेळी मिळवलेल्या बासष्ट जागांपैकी यावेळी किमान दहा ते पंधरा जागांची घट होण्याचा संभव आहे भाजपच्या खात्यामध्ये बऱ्याच सर्वेंनी तसा नो अंदाज नोंदवलेला आहे केजरीवाल यांची अटक दिल्ली आणि हरियाणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य गोरगरीब नागरिक नागरिकांना धक्का देणारी अस्वस्थ आहे मतदानामध्ये या सगळ्याचं प्रतिबिंब उमटणं पडसाद उमटणं साहजिकच आहे बिहारमध्ये नितीश कुमार यांनी जो काही सलग इकडून तिकडू बेडूक उड्या मारण्याचा प्रकार केला घानेरडा आणि भारतीय जनता ही निर्लज्जपणे त्यांच्या त्या सगळ्या बेडूक उड्या स्वीकारल्या त्यावरून प्रचंड नाराजी आहे त्यातच ते तेजस्वी यादव लोकप्रियतेच्या प्रचंड शिखरावरती आहेत तिकडे तिथेसुद्धा काँग्रेसने त्यांच्यासोबत युती केलेली आहे त्यामुळे भाजपचा मागील वेळचा जिंकण्याचा जो आकडा आहे सतरा जागांचा तो सुद्धा यावेळी त्यांना गाठणं अशक्य आहे थोड्याफार फरकाने अन्य राज्यांमधील जागासुद्धा मागील वेळेपेक्षा काही प्रमाणात तरी कमी होणार आहेत अँटी इन्कम बसी हा प्रकार तर आहेच आहे म्हणजेच या मोदींच्या किंवा भाजपच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहणाऱ्या अकरा राज्यांमधील ज्यामधलं एक गुजरात सोडलं तर बहुतेक सगळी हिंदी भाषिक राज्य आहेत ज्याला आपण गायपट्टा बोलतो त्यातील दोनशे एक्कावन्नपैकी अगदी फार फार पकडल्या तरी एकशे ऐंशी एक ते एकशे नव्वद जागा मोदी जिंकू शकतात किंवा भाजप जिंकू शकतं आपल्या लोकसभेमध्ये बहुमताचा आकडा आहे दोनशे बहात्तर म्हणजे या सगळ्या समर्थक राज्यांमधून अगदी एकशे नव्वद जागा जरी निवडून आणल्या बी जे पीनी तरी बहुमतासाठी भाजपला आणखी किंमत ऐंशी जागा कमी पडतात त्या कुठून आणणार दक्षिणेकडील एकही मंदिर मोदींनी सोडलेलं नाही मागील काही महिन्यात तामिळनाडू केरळ आंध्र प्रदेश कर्नाटक सगळीकडे एकूण एका मंदिरात जाऊन मोदी पूजा आणि अभिषेक करून आलेत परंतु तरीही या सगळ्या शो शायनिंगचा तिकडे काही फायदा होईल अशी स्थिती अजिबातच निर्माण झाल्याचं दिसत नाही तेलंगणा आणि ना कर्नाटक आता काँग्रेसच्या ताब्यात आहेत जे मागच्या वेळेस नव्हते केरळ तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये तिथली जनता गायपट्ट्यासारखी बावळट नसल्यामुळे भारतीय जनता पार्टीला अजून तरी काहीही स्थान मिळणं शक्य झालेलं नाही तिथली सुशिक्षित आणि सुजान जनता कोणत्याही नवटंकीला सहसा भुलत नाही त्यामुळे तिथून भारतीय जनता पार्टीला काहीही चान्स नाहीच मग उरले पश्चिम बंगाल आणि आपला महाराष्ट्र आसाममध्ये चौदा आहे, जागा आहेत परंतु हेमंत बिस्वसर्माने जे धर्मांधतेने जे काही केले मा उद्योग मागच्या पाच वर्षात त्याचीही काही फळं भाजपला आता तिकडे भोगावी लागणार आहेत ममतांच्या पश्चिम बंगालमध्ये मागील खेपेस बेचाळीसपैकी अठरा जागा भाजपने मिळवल्या होत्या यावेळी त्यात वाढ होईल असं भारतीय जनता पार्टीला वाटतंय आणि तसं खरंच जरी झालं तरी ती किती असणार आहे फार तर एक किंवा दोन जागा वाढतील असं राजकीय तज्ज्ञांचं मत आहे मग आसाममधील मिळणाऱ्या सात आठ जागा अधिक पश्चिम बंगालमधील या आपण वीस पकडू किती झाल्या एकशे नव्वद अधिक अठ्ठावीस म्हणजे एकूण दोनशे अठरा जागी एक एकूण दोनशे अठरा जागा होतात तरीही बहुमताच्या आकड्याजवळ पोचण्यासाठी मोदींना कमी पडतील तब्बल साठ जागा मग राहिला कोण राहिला आपला महाराष्ट्र आपल्याकडे आहेत एकूण अठ्ठेचाळीस जागा मान्य की मागील दोन्ही वेळेस भारतीय जनता पार्टीला मोदींना महाराष्ट्रातून मोठा सपोर्ट मिळाला होता मोठं समर्थन मिळालं होतं परंतु त्यावेळी उद्धव ठाकरे भारतीय जनता पार्टीच्या सोबत होते यावेळी पूर्णपणे परिस्थिती उलट झालेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी मागील काही वर्षांच्या काळामध्ये राजकारणाच्या नावाखाली इथे आपल्या महाराष्ट्रात जे काही सगळे उद्योग केले ते सगळेच मोदींच्या आता अंगाशी आलेले आहेत एकनाथ शिंदेंना फोडल्याने काहीच राजकीय उपयोग न झाल्याने मग अजित पवारांना हाताशी धरून राष्ट्रवादी फोडली देवेंद्र फडणवीसांनी पण त्यानंतरही महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचा तळाला गेलेला राजकीय आलेख थोडासुद्धा वर आलेला नाही काँग्रेस राष्ट्रवादीच्या सहाय्याने उद्धव ठाकरे यांनी पूर्ण पाच वर्ष राज्यकारभार केला असता तरीही जितकं लोकसमर्थन त्यांना कदाचित मिळालं नसतं त्याच्या पट अधिक त्यांचं सरकार अनैतिक आणि बेकायदेशीर मार्गांनी पाळल्यामुळे त्यांना आता संपूर्ण महाराष्ट्रातून मिळतं आहे आजच्या घडीला उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय राजकीय नेते आहेत जागा वाटप आणि उमेदवारी घोषित करण्यामध्ये सुद्धा त्यांनी मोठी आघाडी घेतलेली आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या घाणेरड्या घातकी आणि महाराष्ट्र द्रोही राजकारणाचा बदला घेण्यासाठी त्यांना आणि त्यांच्या सगळ्या सोबत्यांना पराभूत करण्यासाठी महाराष्ट्रातील बहुसंख्य जनता आसुसलेली आहे ही वस्तुस्थिती आहे चार जूनला मतमोजणी झाल्यावर फडणवीस शिंदे आणि अजित पवार यांना कुठे तोंड दाखवायलासुद्धा जागा नसणार आहे मोदी जसे हवेमध्ये आपकी बार चारस पारचा नारा देत आहेत तसाच इकडे महाराष्ट्रामध्ये फडणवीस बावनकुळे वगैरे सगळे आपकी बार पैतालीस पारचा नारा देत आहेत परंतु जसा मोदींच्या दाव्याला वास्तवाचा काहीही आधार नाही तसाच इकडे फडणवीस आणि बावनकुळेंच्या दाव्यालासुद्धा तथ्यांचा काहीही आधार नाही खरं म्हणजे ते पंचेचाळीस वगैरे तर फार लांबच राहिलं जमिनी वास्तव असं आहे की भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे सगळे मिळून महाराष्ट्रातून दहा जागासुद्धा जिंकणं अवघड आहे तुमच्यापैकी अनेकांना आज ही अतिशयोक्ती वाटू शकेल परंतु नाही हेच वास्तव आहे किमान पस्तीस ते छत्तीस जागा महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी जिंकणार आहे महाराष्ट्रातील जनता प्रचंड विटलेली आहे फडणवीसांच्या सगळ्या या घाणेरड्या राजकारणाला मागील काही काळातील आणि त्याचं प्रत्यंतर या निवडणुकीमध्ये सगळ्या देशाला येणार आहे मग आता प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातून दहा जागा जरी भाजपला मिळाल्या तरी त्यांचा एकूण आकडा अजून बहुमताच्या जवळ जातच नाही दोनशे पन्नासच्या आसपासच तो आकडा घुटमळणार आहे आणि म्हणून अन्य कुठल्याही राज्यातून कसलीच अपेक्षा नसल्याने अधिकची ते महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्येच प्रचंड जोर लावताना दिसत आहेत ईडी सी बी आय निवडणूक आयोग वगैरे घरघडी त्यांच्यासोबत आहेतच मुंबईतून आज उद्धव ठाकरेंनी अमोल कीर्तीकरांना लोकसभेची उमेदवारी घोषित केली आणि लगेच ईडीने त्यांच्यावरती समन्स बजावून त्यांना चौकशीला बोलावले म्हणजे ही किती हाराकिरी चालली आहे ते लक्षात घ्या चारसो पार खरंच होणारं असते हे लोक तर अशा प्रकारच्या हाराकिरीवरती उतरले असते हे जे काही सगळं चाललं आहे झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना अटक इंडिया आघाडीच्या उमेदवारांना समस आणि चौकशीला बोलवणं हे सगळं भारतीय जनता पार्टीच्या आणि विशेषतः नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या मनातील भय आहे भीती आहे त्यांनी जे काही चालवलं ते राजकारण नाही आहे तर केंद्रीय संस्थांच्या सहाय्याने चालवलेली लोकशाहीची विटंबना आहे काँग्रेस पक्षाची बँक खाती गोठवून ठेवली काय चाललं हे सगळं भारतीय जनता पार्टीने मोदी शहांनी निवडणूक रोख्यांमधून बीफ एक्सपोर्ट करणाऱ्यांकडून करोडो रुपये मिळवले जुगार किंग असणाऱ्यांकडून करोडो रुपये मिळवले औषध निर्मात्यांकडून करोडो रुपये घेतले विविध ठेक्यांच्या बदल्यात अनेक ठेकेदारांकडून करोडो रुपये घेतले ईडी आणि सी बी आयसारख्या सारख्या संस्थांचा भाग दाखवून अनेकांना करोडो रुपयाला लुटलं खंडणीखोरीच होती ती स अनेकांनी सांगितलं आहे आठ हजार करोड रुपये जवळपास अशा पद्धतीने गोळा केले आणि दुसऱ्या पक्षांची आधीच खंगलेल्या अवस्थेंमधील बँक खातीसुद्धा गोठवता ही निवडणुका लढवायची पद्धत आहे ही लोकशाही ठेवली तुम्ही जनता हे सगळं पाहते आणि विशेषतः ज्या महाराष्ट्रावरती मोदी आणि शहांचं विशेष अपेक्षेने लक्ष आहे तिथली जनता तर अधिक बारकाईन हे सगळं पाहते या सगळ्याच गोष्टींचा बदला घेणार आहे ती बस थोडे दिवस राहिले आता घोडा मैदान अगदी जवळ आलं आहे असो तुम्हाला काय वाटतं या मी जी समीकरणं मांडलेत त्याविषयी ती जर चुकीची वाटत असतील तर कशी ते सुद्धा तुम्ही तुमच्या प्रतिक्रियांद्वारे कळवा नक्की तुमचं जे काही मत असेल ते कळवा आज एपिसोड संपवण्यापूर्वी मला आणखीन एक आवाहन करायचं आपल्याला केवळ राजकारणातीलच नव्हे तर समाजकारण शिक्षण साहित्य अशा विविध क्षेत्रातील खूप साऱ्या लोकांच्या मान्यवरांच्या मुलाखती मला करायच्या आहेत आपल्या अभिव्यक्ती चॅनलसाठी यादी मी त्यासाठी बनवून ठेवलेली अशा लोकांची सगळ्या पण त्याकरता शूटिंगचं शूट करण्याचं जुजबी ज्ञान असणारा एक सहकारी मला हवा आहे पण पगारावर नको कारण ते मला परवडणार नाही इथून काही तेवढे पैसे मिळत नाहीत प्रत्येक इंटरव्ह्यूसाठी एक किमान ठराविक मानधन आपल्याला ठरवता येईल बाकी येणं जाणं राहणं खाणं पिणं हे सगळं माझ्यासोबतच होईल तर ज्यांना या क्षेत्राची आवड आहे आणि कमी पैसे मिळाले तरी ज्यांना चालण्यासारखं आहे अशांपैकी व्यक्तींनी एपिसोडच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा मेल आय डी असतो नेहमी त्यावरती अवश्य मला कळवा त्यात आपला फोन नंबर आपला पत्तासुद्धा अवश्य कळवा आणि शक्यतो इच्छुक व्यक्ती ठाणे मुंबई पुणे परिसर किंवा त्याच्या आसपासच्या असाव्यात कारण मग प्रवासाच्या दृष्टीने एकमेकाशी संपर्क साधण्याच्या दृष्टीने भेटण्याच्या दृष्टीने ते बरं पडेल तर जरूर संपर्क साधा या आवाहनासोबतच आजच्या भागामध्ये इथेच थांबतो आहे चॅनल आपलं सबस्क्राईब केलं का नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद